तर भाजपला मत दिल्यानं एका माणसाच्या घरावर दगडफेक झाली असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे. तर गोपीनाथ मुंडेंचा फोटो लावल्यानं एका बेकरीची तोडफोड करण्यात आली असा दावा देखील पंकजा मुंडे यांनी केलेला आहे. निवडणूक आयोग झालेल्या प्रकरणाची योग्य ती दखल घेईल असा विश्वास देखील यावेळेला पंकजा मुंडेंनी व्यक्त केला. पंकजा मुंडे आपल्यासोबत आहेत. ताई, बीडला जे मतदान झालं तर त्या मतदानात काही ठिकाणी दादागिरी झाली, काही ठिकाणी मतदान केंद्र हायजॅक केले असा आरोप होतो आहे, आणि साधारणपणे 3 तालुक्यामध्ये पुन्हा मतदान घ्या अशी सुद्धा मागणी व्हायला लागली आहे. मला ह्याच्यातलं काही गांभीर्याने माहीत नाही काय म्हणताय तुम्ही त्याचा प्रत्यक्षात डेटा. दादागिरी झाली हो, एका माणसाच्या घरावर दगडफेक झाली कारण त्यांनी भाजपला मत केलं. एका सरपंचाच्या घरावर अंगावर लोक धावून गेले कारण त्यांनी भाजपचा बूथ एजंट म्हणून उभा राहिला. एका विशिष्ट समाजाच्या लोकांच्या दुकानं फोडली गेली. मुंडे साहेबांचा फोटो लावलाय म्हणून एका बेकरीला तोडण्यात आलं. हो, दादागिरी होत आहे, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. परळी, केज आणि आष्टी आंबेजोगाई या परिसरामध्ये काही मतदान केंद्र हायजॅक करून लोकांच्या बोटांना शाही लावली आणि मतदान मात्र तुमच्या कार्यकर्त्यांनी केलं अशा स्वरूपाचा आरोप केला. मला या आरोपाविषयी काही माहीत नाही. त्यांना काही आरोप करायचे असतील तर ते नक्कीच निवडणूक आयोगाकडे चालले आहेत आणि निवडणूक आयोग हा निष्पृह असतो आणि तो योग्य पद्धतीने दखल घेईल. ते काय म्हणतील, आम्हाला काही क्वेश्चन केलं तर आम्ही उत्तर देऊ, मला माहित नाही. ते बूथच्या विषय आहेत, मी तर त्या बूथवर गेलेली पण नाही. तुम्ही मतदान प्रचारादरम्यान अनेक वेळेला सांगत होतात की जातीवाद करू नका, जातीवाद करू नका, पण जेव्हा प्रत्यक्षात मतदान झालं काही जातीवाद जाणवला का? आता ते मतदान बाहेर आल्यावरच कळेल. आता तुमचा विजय कसा होईल? निकाल तर 4 तारखेला लागणार आहे, पण तुम्हाला कॉन्फिडन्स काय आहे? मला कॉन्फिडन्स आहे की माझा विजय होईल. मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की वंचित, पीडित, गरीब अशा सर्व लोकांनी एकत्र येऊन एकजुटीने मला सामर्थ्य माझं वाढवण्याचं काम केलेलं आहे आणि माझा विजय निश्चित होईल. कॅमेरामॅन हर्षल सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजी.